तरुण भारत बेळगावच्या सोशल मीडियाकरता हा फॉलोअप व्हिडिओ आहे आपण एक महाराष्ट्राचा भूगोल वापरून मध्यपूर्वेचा नकाशा समजायची आयडिया काढली होती ना म्हणजे समुद्र ते सह्याद्री म्हणजे इस्रायल पुणे म्हणजे जेरुसलेम सह्याद्री ते कोयना म्हणजे पॅलेस्टिनियन अथॉरिटी गुजरात म्हणजे लेबनॉन मध्य प्रदेश म्हणजे सिरिया कर्नाटक म्हणजे इजिप्त आणि गोवा म्हणजे गाझा त्याच्या शेवटी मी एक आयडिया टाकली होती की हजार पॅलेस्टियन तरुणांना भारतात घेऊन यायचं तेव्हा म्हणजे चांगले लोकांना व्हिडिओ आवडला होता पण चांगले चांगले लोक पण बोले काय डॉक्टर काय वेळ लागलाय का, लाग का तुम्हाला म्हणजे माझे डॉक्टर आशुतोष केळकर वगैरे पुण्यातले मित्र आहेत मोठे ते मला असं नाही म्हणाले वेळ लागलाय का ते बोलले डॉक्टर जरा मानसिक ताण पडल्यासारखा वाटतोय चार दिवस विश्रांतीला या पण या वेडाच्या मागचं पेडगाव काय आहे ते बघून टाकले म्हणजे मुत्सद्दी गेले अठरा वर्षाचा मुलगा होता तेव्हा ते काय छत्रपती वगैरे नव्हते त्यांनी तोरणा जिंकला आदिलशहाने शहाजीराजांना पकडलं त्या तरुणाला विचारलं तुला वडील पाहिजेत का स्वराज्य पाहिजे शिवाजी महाराजांनी मोगलांना पत्र लिहिलं मला तुमचा नोकर व्हायचंय तेव्हा त्यांना कोणी विचारलं काय का राव छत्रपती बघायची स्वप्न बघता आणि मोगलांकडे नोकरी करणार मोगलांना पत्र गेल्या म्हटल्यावर आदिलशाह गावरला आदिलशा गावरला शहाजीराजांना सोडून दिलं आणि मोगल खुश व्हायच्या आत छत्रपतींनी जुन्नरला जाऊन मोगलांचा थोबाड फोडलं सध्याचा भारत हा तेव्हा शिवाजीराजे जसे घुसत होते ना मध्ये त्या लेव्हलला जाऊन पोहोचलाय त्याच्यामुळे भारताने सांगितलं हजार तरुणांना घ्यायचं त्याचा परिणाम को होईल ताबडतोब सगळ्या जगातल्या सगळ्या सोशल मीडिया न्यूजपेपरच्या पहिल्या बानावर पहिली ओळ भारताबद्दल येईल चायना बिनाचा पत्ता कट पूर्ण म्हणजे एकदम वर्ल्ड पॉवर सगळीकडे आपण चर्चेत ही चर्चा चालू झाल्यावर ताबडतोब काय होणार आत्ता जॉर्डन काय म्हणते एकही निर्वासित घेणार नाही पण आता भारत असं म्हणतोय म्हटल्यावर त्या बाकीच्या अरब देशांना नाकमुठीत धरून ते म्हणा ठीक आहे आम्ही घेतो सौदी अरेबिया म्हणायला आम्ही घेतो बाकीचे लोक यु म्हणायला म्हणेल आम्ही घेतो आणि मग अरब तरुण म्हणतील ठीक आहे आपल्यासारखेच दिसणारे लोक आहेत अरब आहेत पैसे आहेत आणि त्या लोकांना तुम्ही हक्क सोडा थोडीच म्हणताय म्हणता फक्त शिकायला या मग अमेरिका म्हणेल ठीक आहे थोड्या आमच्याकडे या युरोप म्हणेल आता अगदी तुम्ही अगदी मोकळेपणाने बोलतो विचार करा तुम्ही समजा अरब तरुण आहात हां काही शिक्षण वगैरे नाही काही दिसायला पण चांगला नाही एवढा समजा तुमच्यातला एकादा आणि तुम्हाला संधी मिळते झुमरी तरायला जायची किंवा झुरी तुम्ही कुठे जाल तुम्हाला बेलगमला जायचं किंवा बेल्जियमला तुम्ही कुठे जाल बेलगम म्हणजे आपलं बेळगाव किती फकड आहे ते अजून अर्बाना कुठे माहिती आहे हो बेळगाव बेल्जियमच्या कितीतरी पट जास्ती होईल पण अजून पुढच्या काही वर्षामध्ये भविष्यामध्ये आत्ता कोणाला माहित नाही ना त्याच्यामुळे भारतात एनिवे कोणी येणारच नाही त्याच्यामुळे सगळीकडे हेडलाईनमध्ये मध्ये नंबर वन विश्वगुरु सगळीकडे वर्ल्ड पॉवर म्हणून उदो उदो चायनाचा पत्ता कट एकही तरुण येणार नाही आणि इतरांच्या गळ्यात ते काम मारायचं म्हणजे ती मुत्सद्देगिरी पण ही काय अशी नुसतीच मुत्सद्देगिरी नाही म्हणजे पैसे द्यायला लागले पॅलेस्टिन तरुणांकरता तर भारत देईल नुसताच लबाडी नाही नुसताच चतुरपणा नाही आहे तसा भारत मनापासून आणि पैसे द्यायला लागले तर द्यायला पाहिजे तो म्हणजे दोन प्रकारचे राष्ट्र असतात कित्येक वर्ष म्हणजे आपला मेरा भारत तो महान कफसे आहे पण इतर शेकडो देश होते त्याच्यापैकी एक आता जर का आपण वर्ल्ड पॉवर वगैरे वगैरे एवढ्या मोठ्या लेवलला ले येतोय ना मग करायलाच लागतं हो समजा तुम्ही मंगळवार पेठेत राहतात बेळगावमध्ये आणि तुम्ही नट आहात ठीक आहे आता आपलं मग अचानक तुमचं बॉलिवूडमध्ये नाव होतं मग मोठे नट वगैरे झाल्यावर तुम्हाला बेळगावात बोलवतात तरुणांना संदेश द्यायला तुम्ही सगळ्या तरुणांना बोलवता आणि तुम्ही म्हणता अरे बाळानो तुम्ही सायकल चालवा म्हणजे पेट्रोलचा खर्च वाचेल ग्रीनहाऊस गॅसेस होणार नाहीत तुमचा व्यायाम होईल शाळेत पोचता येईल मग त्यातला एक तरुण तुम्हाला म्हणतो ओ काका मला सायकल घेऊन द्या ना अरे बाळा आपण ना ही सगळी वसुधा आहे तिला एकत्र तो म्हणतो ही वसुधा कोण काढलीत काका अरे वसुधा म्हणजे संस्कृतमध्ये पृथ्वी आपण ना सगळ्या पृथ्वीला हरित करूया तो तरुण कावरा बावरा होत आहे तरुण ये इकडे ये इकडे बाळा तुझ्याबरोबर सेल्फी काढतो तेव्हा तो तरुण तुम्हाला शर्ट खेचून म्हणेल ओ काका मला सायकल द्या ना सल्ला नको सायकल द्या आता कधीतरी तुम्हाला विश्वगुरू व्हायचं असेल तर पैसे द्यायलाच पाहिजेत ना भारताला ते भागच आहे आपल्याला आता आणि करू म्हणजे आपण मनापासून करू आता मराठ्यांचाच इतिहास बघून ना थोडश्या लोकांचं काय बरोबर काय चुकते म्हणजे आहे पॅलेस्टिनियन अरबांबद्दल सहानुभूती पण काय आहे ते बघूया हा समजा आपण म्हटलं होतं ना पुण्या म्हणजे जेरुसलेम तर समजा नारायणराव आणि त्यांचे वंशज म्हणजे जीवळी शिजलेली लोक त्यांना दोन हजार वर्षापूर्वीच काढून टाकलं होतं पुण्यातून आणि कोकणातून त्यांचे बाबा म्हणजे नानासाहेब पेशवे म्हणजे ब्रिटिश आणि राघोबा दादा म्हणजे त्यांचे भाऊ नानासाहेबांना मदत करतायत सगळे कळायला त्याच्यानंतर नानासाहेब म्हणला की आता आम्ही एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली हे सगळं सोडणार तर राघोबा दादा म्हणतात ही जमीन आमचीच आहे नारायणराव दोन हजार वर्षापूर्वी गेले होते पण नानासाहेब म्हणतात तुम्हीच राघोबा दादा तुम्हीच दा, नारायणरावांना म्हणजे ज्यूज लोकांना कोकणातल्या जमिनी विकायला लागलात ना कवडी मुलाने ती तुमची चूक झाली आता काहीतरी बघा दोघांनी मिळून वाटून घ्या राघोबा दादा दा आम्ही नाही वाटून घ्या मग युनायटेड नेशन्स काय सांगतं ठीक आहे तुम्ही नारायणराव तुम्ही कोकण घ्या राघोबा दादा तुम्ही सह्याद्री ते कोयना घ्या अठ्ठेचाळीस साली आणि पुन्हा युनायटेड नेशनच्या ताब्यात राघोवादा तयार नाही ते म्हणतात ज्या दिवशी युनायटेड नेशन निघाले त्या दिवशी आपण गाडदी घेऊन घुसलो नारायणराव काका मला वाचवा म्हणाले तरी ओढवायचं सगळं आपण घेऊन टाकायचं अठ्ठेचाळीस साली घुसले दादा पण राघोवादाना कल्पनाच नाही आहे की नारायणरावांनी गुपचुप कराटे बिराटे शिकलेत आणि नारायणरावांना एक नवीन मित्र मिळाला तो मित्र एकदम बोलायला गोड आहे सूटबीड घालतो पण आहे एकदम टर्रेबाज गुंडू म्हणजे अमेरिका तर नारायणराव राघोबादाना पालथं घालतात आणि थोडंसं पुणं बळकावतात मग दादा सदुसष्ट साली अचानक परत हल्ला करतात तेव्हा नारायणराव त्यांना एवढं चोपतात की ते पूर्ण पुणं ताब्यात घेतात कोणेपर्यंत मुलूक घेतात आणि गोवा पण जिंकतात मग बहात्तर साली दादा परत अटॅक करतात त्याच्यातून पण काही होत नाही मग दादा कोर्टात जातात म्हणजे हे याने अतिक्रमण केलं हे बरोबर नाही तर नारायणरावांची बाजू काय आहे ते म्हणतात की तुम्ही जर का अठ्ठेचाळीस साली जिंकला असतात किंवा सदुसष्ट साली जिंकला असतात बहात्तर साली जिंकला असतात तर तेव्हा तुम्ही कोर्टाचं ऐकलं असतात का तुम्ही एक तर गुंड किंवा गाडदी घेऊन या किंवा तुम्ही कोर्टात जा तुम्ही गुंड घेऊन येता आणि मार खाल्ल्यानंतर कोर्टात जाता याला काय अर्थ आहे का ही नारायणरावांची बाजू आहे थोड्या अर्थाने बरोबर आहे राघवतदानांची बाजू काय आहे की ते पहिल्यापासून तिथे होते नानासाहेबांबरोबर होते आणि राघव काही चुकलं असेल तर चुकू दे पण त्यांची जी मुलं आहेत म्हणजे दुसरा बाजीराव किंवा त्यांचा मुलगा म्हणजे दत्तक नानासाहेब त्या पोरा बाळांचं काय चुकलं हो त्यांना तुम्ही जन्मापासून निर्वासित कशाला करता त्यांच्याकरता तुम्ही काहीतरी करा त्यांना तुम्ही काहीतरी शोधून द्या ही या दोन्ही साईडच्या बाजू आहेत आता तिथे काय चाललंय त्याच्यावर आपण अपडेट व्हिडिओ बनवूया दोन तीन दिवसांनी पण हा नुसताच चतुरपणा नाही आहे भारत अगदी मनापासून चांगला आहे शिवाजीराजांसारखा आहे उदारपण आहे आणि करेल लोक आणि आपल्याला अगदी खरंच मनापासून भारताला वाटतं दुरितांचे ते जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे तो ते जाओ प्राणी जाता म्हणजे सगळ्यांचं भलं व्हावं हे हो भारताला वाटतंय हे सगळ्या जगाला माहिती आहे म्हणूनच आपला आता उदय होणार आहे डॉक्टर रवी गुडसे